जपानमध्ये G20 शिखर परिषदेला प्रारंभ. सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, थायलंड आणि व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांनी केली चर्चा. जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी. धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात पीक विमा काढताना काही ठिकाणी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढण्याचा प्रकार आला उघडकीला. कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आजपासून सांगलीतून प्रारंभ. ऑनलाईन खरेदी विक्रीचा मार्ग झाला खुला. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दिवेघाटातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. इंग्लंड इथं चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत सुरू. आणि मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी. वाहतुकीवर परिणाम. पावसाची संबंधित घटनांमध्ये राज्यात 5 जणांचा बळी. नमस्कार. 7 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जपानमधल्या ओसाका इथं आज G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. मानव केंद्रित भविष्यातील समाज ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत जागतिक व्यापार, गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवसंशोधन, सर्वसमावेशक विकास, हवामान बदल, ऊर्जा, पर्यावरण आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाणार आहे. या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, थायलंड, व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. तसंच जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचीही मोदी भेट घेणार आहेत. G20 शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांची अनौपचारिक बैठक काल ओसाका इथं झाली. दहशतवाद हा मानवतेसमोरचा सर्वात मोठा धोका असून यामुळे आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं. असमानता दूर झाल्यास खऱ्या अर्थाने विकास शक्य होईल असंही ते म्हणाले. दहशतवादाला सहाय्य करणारे सर्व मार्ग बंद करण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं. भारत हे जागतिक विकासाचं इंजिन असल्यानं भारत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असं मत मोदी यांनी या बैठकीत मांडल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. ब्रिक्स देशांनी दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि दहशतवादाचा बिमोड करण्यास सहकार्य वृद्धिंगत करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला. तसंच आखाती देशातल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. व्यापारातल्या वाढीबद्दल उभय देशांनी समाधान व्यक्त केल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. मोदी यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांचीही भेट घेतली. भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाप्रमाणे दक्षिण कोरियाचं दक्षिण धोरण आहे असं मून यावेळी म्हणाले. व्यापार, आर्थिक संबंध तसंच दोन्ही देशांच्या जनतेमध्ये संवाद वाढवण्याच्या उपाययोजनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. जपानच्या ओसाका इथं होत असलेल्या G20 शिखर परिषदेपूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठक घेतली. उत्तम भवितव्यासाठी भारत कटिबद्ध असून अमेरिका आणि जपान भारतासाठी महत्वपूर्ण असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्र, संपर्क आणि पायाभूत विकास सुधारण्यावर या बैठकीत व्यापक चर्चा झाली. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोदी आणि आबे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या बैठकीत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. इराण, 5G संवाद, नेटवर्क, व्यापार, सुरक्षेसह विविध जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. लष्करासह विविध क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील असं ट्रम्प याप्रसंगी म्हणाले.
जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेच्या दोन्ही सदनांनी आज मंजुरी दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत याविषयीचा प्रस्ताव मांडला आणि चर्चेनंतर यासंबंधीचं विधेयक आणि प्रस्तावाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना 3% आरक्षणाचा प्रस्ताव या विधेयकात आहे. थेट भरती, पदोन्नती आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळवून देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. 15 जुलैपर्यंत जम्मूमध्ये अमरनाथ यात्रा आहे. तसंच रोजगारासाठी बाहेर गेलेला बकरवाल समुदाय ऑक्टोबरनंतर काश्मीरमध्ये परत येतो, त्यामुळे त्यानंतरच निवडणुका घेणं शक्य आहे. म्हणून राष्ट्रपती शासनाची मुदत वाढवण्याची गरज आहे, असं शहा यांनी सांगितलं. राज्यघटनेतल्या कलम 370 विषयी देखील गृहमंत्र्यांनी यावेळी महत्वपूर्ण भाष्य केलं. 370 हमारे संविधान का अस्थायी मुद्दा है, ये याद रखिएगा. और शेख अब्दुल्ला साहब की सहमति से ही हुआ है, शेख अब्दुल्ला साहब की सहमति से ही हुआ है. आपने कहा कि अप्रोच में परिवर्तन, मैं स्पष्ट कर देना चाहता हूं सदन के माध्यम से, माननीय प्रधानमंत्री जी, हमारी सरकार या मेरे अप्रोच के अंदर कोई परिवर्तन नहीं है. हमारा अप्रोच पहले भी वो था, आज भी वो है, आगे भी ये रहेगा. जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही हिंसाचार झाला नाही. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलली जात आहेत, असं शहा म्हणाले. दरम्यान एक राष्ट्र एक शिधापत्रिका या योजनेचा सरकार विचार करत आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना देशात कुठेही रेशन घेता येईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आधार कार्डाची गरज नाही, इतर कोणत्याही ओळखपत्राद्वारे या व्यवस्थेचा लाभ घेता येऊ शकेल, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. आगामी काळात रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुमारे 9,000 पदं भरली जातील, त्यात महिलांसाठी 50% आरक्षण ठेवलं जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत दिली. विधान परिषदेत आजही धनगर समाजाच्या आरक्षणावरून गदारोळ झाला, त्यामुळे कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालही विरोधी आणि सत्ताधारी पक्षात खडाजंगी झाल्यानं दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं होतं. तत्पूर्वी आज या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं. त्याचप्रमाणे 2019-20 पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या. त्याआधी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, तसंच मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या मागणीचा सूर आज विधान परिषदेत उमटला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासह मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढवण्याकरता सरकारनं प्रयत्न करावेत, या आणि अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या संदर्भात आपत्कालीन चर्चा उपस्थित केली. दैनंदिन व्यवहारात आणि शासकीय व्यवहारात मराठी भाषा सक्तीची केली तरच शाळेत मराठी सक्ती फायद्याची ठरेल, असं मत कपिल पाटील यांनी या चर्चेत बोलताना व्यक्त केलं. अनुदान नसल्यानं मराठी शाळांची दुरवस्था झाली आहे, मुंबई महानगरपालिकेनं मराठी शाळांचं सर्वाधिक नुकसान केलं, असा आरोपही पाटील यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मराठी भाषिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळेही प्रशासकीय कामकाजात मराठीची गळचपी होते, असं ते म्हणाले. संख्या वाचन बदलणं हा मराठी भाषा संपवण्याचा घाट आहे, असा आरोप करत दुसरीची गणिताची पुस्तकं मागे घ्यावीत अशी मागणीही पाटील यांनी केली. राज्यात पीक विमा काढताना काही ठिकाणी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढल्याचा प्रकार लक्षात आला असून या प्रकरणी यापुढे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भूमी अभिलेख विभागाकडून जागेची तपासणी केली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. पीक विम्यामध्ये हे तफावत अशी निर्माण झालेली आहे की औरंगाबाद डिव्हिजनमध्ये पेरणी क्षेत्र 2.68 लक्ष हेक्टर होतं, परंतु विमा उतरवला गेला 8.49 लक्ष हेक्टरचा, म्हणजे 4 पटीनी जास्त विमा उतरवला गेला. यात विमा कंपनीचा दोष असेल तर कंपनीला काळ्या यादीत टाकलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात हस्तक्षेप करून जाहीर केलं. सुविधा केंद्र, बँका आणि विमा कंपन्या यांचं रॅकेट असं गैरव्यवहार करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. यापुढे ज्या क्षेत्रावर पीक विमा काढण्यात आलाय त्या क्षेत्राचा लघु संदेश संबंधित शेतकऱ्याच्या भ्रमणध्वनीवर दिला जाईल, असं बोंडे म्हणाले.
राज्यात वाळू उत्खननात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यापुढे वाळूचे लिलाव उत्खनन आयोगाकडून करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. ज्या ग्रामपंचायतीला असे लिलाव घेण्याची इच्छा असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. उत्खनन आयोगानं लिलाव केलेली वाळू घेऊन त्या पोटीचे स्वामित्व धन त्यांना अदा करण्यात येईल असंही ते म्हणाले. अध्यक्ष महोदय, हा वाळूचा सर्वदूर झालेला प्रश्न आहे आणि त्याच्यावर दरवर्षी काही ना काही उत्तर आपण शोधतो. आता या ठिकाणी सुद्धा टेंडरला रिस्पॉन्स मिळाला, आपण त्याला वर्क ऑर्डर दिली, त्याने वाळू काढणं सुरू केलं. तर ती वाळू काढताना आता शेवटी त्याने जास्त काढली आहे का हे बघण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे जे नदीपात्रात खड्डे तयार होतात त्याची मेजरमेंट घेणं. तर त्याच्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आणि तो रिपोर्ट येईल. मिनवाईल त्यांनी अशा प्रकारे पोकलँड वगैरे वापरले याबद्दल त्याच्यावर FIR दाखल केला आहे. राज्यातील कामगार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडे 1200 कोटी रुपयांची मागणी केली असून त्याचा पाठपुरावा चालू अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. MBBS डॉक्टरांची संख्या कमी असलेल्या रुग्णालयात BMMS डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली जाईल. त्याबाबतच्या निर्णयावर कालच आपण स्वाक्षरी केली असून येत्या 1 महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होईल अशी माहिती शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना दिली. हॉस्पिटल ESICच आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, तरी सुद्धा सिन्हा आणि आमचे कमिशनर यांच्याबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये एक बैठक झालेली आहे. एकंदरीत ESIS हॉस्पिटल जे आपल्या राज्यातले आहेत याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, त्या ठिकाणी योग्य सुविधा कामगारांना मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे जो काही आवश्यक पाठपुरावा आहे तो सुरू केलाय. दरम्यान नागरी कमाल धारणा कायद्यात अतिरिक्त ठरलेल्या जमिनी मालक असणाऱ्या विकासकांना संगनमत करून सरकारनं 20,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. छत्तीसगडमध्ये बिजापूर इथं केशकुतुल भागात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद झाले तर 1 गावकरी मृत्यूमुखी पडला. दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर राजनांदगाव जिल्ह्यात इंडो तिबेटियन सीमादल आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त पथकानं नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. वर्षानुवर्ष भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आणि आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक असलेल्या हळदीची आजपासून ऑनलाईन खरेदी विक्री सुरू झाली आहे. मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आज सांगलीतून शुभारंभ करण्यात आला. देशातले तसंच परदेशातले ग्राहक आता ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात सहभागी होऊ शकतील, तसंच या क्षेत्रात गुंतवणूकही करू शकतील. ऑनलाईन हळद व्यापारात उतरताना मुंबई शेअर बाजारानं हळद खरेदी विक्री, साठवणूक, वाहतूक या क्षेत्रातल्या कंपन्या तसंच व्यापारी यांच्याशी करार केले आहेत. प्रत्यक्ष व्यापाराच्या प्रारंभी पहिल्या 10 मिनिटातच 22 लॉट हळदीची ऑनलाईन विक्री झाली. ऑनलाईन विक्रीमुळे हळदीच्या मागणीत वाढ होणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन घ्यावं असं आवाहन मुंबई शेअर बाजाराचे कार्यकारी संचालक आशिष कुमार चौहान यांनी यावेळी केलं. सांगली की धरती से हल्दी का कॉन्ट्रैक्ट जुड़ा हुआ है. यहां पर सांगली में एक बहुत बड़ी एक्सचेंज भी पहले हुआ करती थी जो फायदे का सौदा हल्दी में करती थी, तो उसकी वजह से हमने आज सांगली में आकर के ये कॉन्ट्रैक्ट का लॉन्च किया है. पूरे सांगली के जितने भी हल्दी के व्यापारी है सभी ने आज बढ़ चढ़ के हिस्सा लिया और हमें लगता है कि आज से वापस सांगली का जो नाम है हल्दी के साथ वो वापस जुड़ गया है और वैश्विक स्तर पर आज से सांगली का एक तरह से एक कॉन्ट्रैक्ट भी सांगली का ही कहा जाएगा, क्योंकि जो डिलीवरी है वो भी सांगली में हमने स्वीकार करने का निर्णय लिया है. जगभरातल्या हळदीच्या एकूण उत्पादनापैकी 50% उत्पादन हे भारतात होतं. मुंबई शेअर बाजार हळदीची खरेदी करणार असून त्यावर प्रक्रिया करायला इच्छुक आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येतो आहे. 3 वर्षांपासून नापिक यांनी दुष्काळाचा सामना करत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामं सुरू केली आहेत. गेल्या हंगामात यावेळेपर्यंत 100% पेरणी झाली होती, मात्र यावर्षी 50% पेरणीही अद्याप झालेली नाही, त्यामुळे बळीराजा पेरणीसाठी कशी तरी व्यवस्था करून मोठ्या हिमतीनं पेरणीला लागला आहे.
यावर्षी मिरुक नक्षत्र हा कोरडा गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला होता. 2 दिवस झाले पाऊस ठीक झाल्यामुळे शेतकरी पेरणीस समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीस सुरुवात केलेली आहे. अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना पुढील पावसाची राहील. त्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात चांगली झाली असल्यामुळे आता सर्वत्र शेतकरी लोक पेरणी करत आहेत. शेतकरी खुश आहेत आणि सगळीकडे पेरणी चालू आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या शेतामध्ये या ठिकाणी पेरणी करत आहे ट्रॅक्टरने. संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदूर आणि इतर तालुक्यात कपाशी, मूग, उडीद, मका, सोयाबीन आणि तुरीच्या पेरणीला आजपासून सुरुवात झाल्यानं सगळीकडे शेतीच्या कामांची लगबग झालेली दिसत होती. पृथ्वी 2 या अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज ओदिशा किनारपट्टीवरच्या परीक्षण तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करतं. ताशी 350 किलोमीटर वेगानं मारा करण्याची तसंच 500 ते 1000 किलो स्फोटकं वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. त्याआधी पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या वर्षी 21 फेब्रुवारीला चंदीपूर इथं झाली होती. सध्या 11 कोटी असलेली भाजपची सदस्य संख्या 20% वाढवण्याचं लक्ष असल्याचं भाजपच्या राष्ट्रीय सदस्यता मोहिमेचे प्रमुख भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. भाजपाची राष्ट्रीय सदस्यता मोहीम येत्या 6 जुलैपासून 11 जुलैपर्यंत राबवली जाणार आहे. त्या संदर्भातली माहिती माध्यमांना देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद झाली त्यावेळी चौहान यांनी ही माहिती दिली. पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून निघाल्या. दर्शनासाठी पुण्यातल्या विविध मान्यवरांनी तसंच जनतेनं पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी आहे भीमरे जातीरी. आज रात्री ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम सासवडला तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरला असेल. उद्या सकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. दरम्यान अहमदनगर जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं अहमदनगर ते पंढरपूर पालखी सोहळा आणि स्वच्छता रथ रवाना करण्यात आला. या माध्यमातून जिल्हा परिषदेचं स्वच्छतेबाबतचं कार्य राज्यभरात पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी 30 तारखेला सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होईल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल. याव्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून दूरदर्शनच्या युट्यूब वाहिनीवरून लाईव्ह स्क्रीनिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित होईल. तसंच दूरदर्शनच्या राष्ट्रीय डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू आणि डीडी किसान वाहिनीवरून सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. ख्यातनाम तबला वादक भाई गायतोंडे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल उशिरा रात्री त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या वडिलांकडून तबला वादनाच्या शिक्षणाला सुरुवात केली. जगन्नाथबुवा पुरोहित, उस्ताद अहमद जा तीरखवा, विनायकराव घांगरेकर यांच्याकडून तबला वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतलं होतं. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातही त्यांनी अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलं. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. बातमी क्रिकेटची. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड मैदानावर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना चालू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. श्रीलंकेनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान उभं केलंय. सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकाव धरू शकले नाहीत. श्रीलंकेचा कर्णधार तिमूथ करुणारत्ने एकही धाव न करता तंबूत परतला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेले श्रीलंकेचे खेळाडू ठराविक अंतरानं बाद होत गेले. विश्वचषक स्पर्धेतला आजचा सामना हा श्रीलंकेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं आपला खेळ सुरू केला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आणि आता हवामान वृत्त.
मुंबईसह राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. सायन हिंदमाता तसंच किंग सर्कलमधल्या सखल भागात पावसाचं पाणी साचल्यानं मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. त्याचबरोबर मध्य हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गांवरची वाहतूक धीम्या गतीनं चालू आहे. गोरेगाव पूर्व भागात विजेचा धक्का लागून 4 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्यापैकी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अंधेरीतही विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवलीसह पनवेल नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढलाय. शहापूर तालुक्यातला रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं झोडपून काढलाय. शेतकरी या पावसानं सुखावले असून धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलाय. पालघर जिल्ह्यातला बोईसर धनानीनगर डहाणू विक्रमगड यासह इतर भागातही पाऊस पडतोय. पुण्यातही पावसाची संततधार चालूच असून शिरूर आंबेगाव तालुक्यात होत असलेल्या पावसानं बळीराजा सुखावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार चालू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चिखल साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागतीय. रत्नागिरी जिल्ह्यातही पाऊस चालू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारपासून दमदार पाऊस चालू आहे. अकोला जिल्ह्यातील बोराळा गावात शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडून 2 शेतमजूर दगावल्याचं वृत्त आहे. बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काल रात्री चांगला पाऊस झालाय. यवतमाळ जिल्ह्यातही रात्रभर पाऊस झाला. या पावसानं आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटावरचा पूल कोसळला आहे. परिणामी नागपूर तुळजापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 किमान 27° सेल्सिअस, नागपूर 35 आणि 26, पुणे 27 आणि 23, औरंगाबाद 30 आणि 21, नाशिक 32 आणि 23, कोल्हापूर 25 आणि 21, रत्नागिरी 27 आणि 24, सोलापूर 32 आणि 23 आणि अमरावती कमाल 35 किमान 25° सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जपानमध्ये G20 शिखर परिषदेला प्रारंभ. सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, थायलंड आणि व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांनी केली चर्चा. जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिने वाढवण्याच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी. धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात पीक विमा काढताना काही ठिकाणी लागवड क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढण्याचा प्रकार आला उघडकीला. कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. मुंबई शेअर बाजारानं सुरू केलेल्या हळद व्यापाराला आजपासून सांगलीतून प्रारंभ. ऑनलाईन खरेदी विक्रीचा मार्ग झाला खुला. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दिवे घाटातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. इंग्लंड इथं चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचं दक्षिण आफ्रिकेसमोर 204 धावांचं आव्हान. आणि मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी. वाहतुकीवर परिणाम. पावसाशी संबंधित घटनांमध्ये राज्यात 5 जणांचा बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मानव केंद्रित भविष्यातील समाज या संकल्पनेवर आधारित G20 शिखर परिषदेला आजपासून जपान इथं सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर G20 शिखर परिषदेचं महत्व आणि भारताची भूमिका याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.